नमस्कार हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर वाढलं आहे तर हे आपल्याला लक्षणावरून कसं लक्षात येईल का डॉक्टरांकडे जाण्या अगोदर तुम्हाला काही लक्षणे दिसतात यावरून तुम्ही ठरू शकता की आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं असू शकतं आणि त्यासाठी तुम्ही योग्य ती तपासणी करून घेऊ शकतात तर प्रेमनरी काय लक्षणं दिसतात याच्याविषयी आज सविस्तर माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझे हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो जर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलं तर त्याचा आपल्या शरीरावर बरेच दुष्परिणाम जाणवतात एक म्हणजे आपलं दमनीकाठण्याचा त्रास होतो त्याच्यानंतर तुमचा रक्तदाब वाढतो रक्तदाब वाढल्यानंतर तुमचं हृदयाची गती किंवा हृदयाचं कार्य विस्कळीत होतं आणि दमनीकाठिण्य वाढल्यामुळं किंवा नसाच्या शिरा ज्या असतात रक्तवायन्या त्या जर ब्लॉक झाल्या तर आपल्याला हार्ट अटॅक येण्याचा धोका होतो त्याचबरोबर आपल्या मेंदूचा जर शिरा ब्लॉक झाला तर आपल्याला पॅरालिसिसचा झटका येण्याची शक्यता वाढते असे अनेक दुष्परिणाम गंभीर दुष्परिणाम कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं होऊ शकतात पण हे कोलेस्ट्रॉल हो कसं वाढतं आणि हे वाढल्यानंतर आपल्या लक्षात कसं येईल याच्याविषयी मी तुम्हाला आज एकाही ज्या प्रिलिमिनरी सिम्टम जे दाखवत असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे तर पा कोलेस्ट्रॉल वाढतं त्यावेळेस शरीरात अनेक प्रकारचे बदल व्हायला लागतात हे बदल पाहून तुम्ही देखील शरीरामध्ये होणाऱ्या असामान्यतेचा शोध घेऊ शकता किंवा लक्षात येऊ शकतं की आपल्या शरीरात काहीतरी बदल होतात आणि असेच जर बदल होत असतील या तर याकडे मुळीच दुर्लक्ष करू नये ते आपल्याला जीवघाणं होऊ शकतं तर काय होतात पहिले मान आणि डोकेदुखी जर रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी खूप प्रमाणात वाढली तर ब्लड लेवल ब्लड व्हेकल्स असतात ज्या ब्लड व्हेसेल्स त्या ब्लॉक व्हायला लागतात आणि यामुळे मेंदूतील रक्त प्रवाह प्र प्रभावित होतो आणि त्याच्यामुळं मान दुखणे खांद्यावर सूज येणे वेदना होणे यासारख्या समस्या जाणवतात ज्यावेळेस ब्लड व्हेसेल्स ब्लॉक होतात त्यावेळेस त्याच्यानंतर पिवळ्या रंगात वाढ होते जर तुमच्या डोळ्याच्या वर आणि खाली फोपण्यावर जर पाहिलं तर पिवळसरपणा जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि हा रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यानंतर याचे संकेत आहे का कोलेस्ट्रॉल जर वाढलं तर पेवळ जास्त प्रमाणात वाढू शकतो त्याच्यानंतर आपली हृदयाची गती असामान्य होते अनेकदा व्यायाम केल्यानंतर वेगाने धक केल्यानंतर वेगाने धावल्यानंतर पायऱ्या चढल्यानंतर हृदय वेगाने धड धरते पण जर थकवा जाणवत असेल आणि हृदयाचे ठोके वेगाने होत असतील तर कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण असू शकते यासाठी तुम्ही त्वरित दवाखाना किंवा वैद्यकीय उपचार घेणे किंवा वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे त्याच्यानंतर हातपाय थरथरणे रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी जर मोठ्या प्रमाणात वाढली तर शरीरातील ब्लड व्हेसल बंद व्हायला लागतात आणि हातपाय थरथर कापायला लागतात हरपाय थरथर कापतात हातापायामध्ये वेद नाही होतात त्याच्यानंतर दुसरं म्हणजे वजन वाढत जातं अचानक कोणतेही कारण नसताना वजन वाढत जातं तुम्हाला दरवेळी जडजड वाट वाढत जातं किंवा जड वाटत जातं आणि हे जर असं वाटत असेल तर कोलेस्ट्रॉल लेवल वाढण्याचं संकेत असू शकतात त्याच्यानंतर कॉर्डियममध्ये रिंग तयार होते तुमच्या डोळ्याचा जो पांढरा भाग आहे म्हणजेच कॉर्निया आहे त्याला म्हणतात आसपास असे तपकिरी रंगाचे रिंग तयार होते किंवा एक असं कडं तयार होतं काही दिसत असेल तरी कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कारण असू शकतं किंवा हे असं जर आपल्या डोळ्यामध्ये वाटलं तर हे कोलेस्ट्रॉल असणं वाढल्याचं लक्षण असू शकतं त्याच्या वयाकडे तुम्ही दुर्लक्ष नक्कीच करू नका